ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचं औचित्य साधत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तर याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या अगदी चांद्यापासून पांद्यापर्यंत प्रत्येकजण मुंडेसाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम घेत आहे. आणि मुंडेसाहेब म्हणजे वंचितांचा नेता, वंचितांचा वाली आणि वाणी. म्हणून मुंडेसाहेबांना शोभेचा हा कार्यक्रम व्हावा असं आवाहन मी सर्वांना केलं होतं. आणि तो कार्यक्रम समर्पित सेवेला असावा, सेवा यज्ञाच्या माध्यमातून आम्ही अगदी आज कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत. खासदार प्रीतम ते भट्टी कामगारांबरोबर आज दुपार घालवणार आहेत आणि मी स्वतः ऊसतोड कामगारांबरोबर आज दुपारचं जेवण आणि त्यांच्याशी संवाद करणार आहे.